की त्यांना या अतिशय अडचणीच्या काळात त्यांना ताकद मिळो. कितीही आपण शब्द दिले, आधार दिले, तरी त्यांच्यावर आज जी दुर्दैवी घटना झालेली आहे ही कदाचित परत कधीच आपण भरून काढू शकणार नाही. त्याच्यामुळे अतिशय विनम्रपणे मी त्या तिघा जणांना आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करते. ज्या ज्या घटना अशा होत आहेत त्याच्यात सेफ्टी, सुरक्षितता हा विषय अतिशय गांभीर्याने आपण सगळ्यांनीच घेतला पाहिजे. हा काही राजकारणाचा विषय नाही आहे. आपण सगळ्यांनी राजकारण बाजूला ठेवून मग रस्ते सुरक्षितता असेल, ट्रेन सुरक्षितता असेल किंवा विमान हेलिकॉप्टरची सुरक्षितता असेल, या सुरक्षिततेबद्दल अतिशय गांभीर्याने झिरो ॲक्सिडेंट्स कसे होतील ह्याच्यासाठी एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र काम करण्याची गरज आहे. ये बहुत दुख की घटना है. जिस तरह से हेलीकॉप्टर के दूसरे बाद एक्सीडेंट हुआ है, एक्सीडेंट्स के बारे में मेरे ख्याल से भले वो रोड का हो, रेलवे का हो या प्लेन का हो, ये बहुत दुख की घटना है. और तीन लोग जिनकी मृत्यु हुई है मैं उनको आदरांजलि श्रद्धांजलि अर्पण करती हूँ. और उनके फैमिलीज जिस दुख के आज जा रहे होंगे, उनकी जो पीड़ा है, दुख है, उसमें हम शामिल हैं. हम उनको वापस तो उनके लिए नहीं ला सकते, लेकिन उनको आदरांजलि देके उनके दुख में हम उनके साथ रहेंगे. तर सुप्रिया सुळे यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे. पुण्यातल्या बावधन या परिसरात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू झालेला आहे. दोन पायलट आणि एका इंजिनियरचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे.